यवतमाळ जामनकर नगर आणि आदिवासी सोसायटीतील नागरिकांवर गेल्या काही अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। पावसाळ्यात सुद्धा पाण्यासाठी त्यांच्यावर भटकंतीची वेळ आली आहे। यवतमाळ जामकर नगर आदिवासी सोसायटी परिसरातील नागरिकांना रिसरण जोडण्या केल्या गेल्यानंतरही पाणीपुरवठा होत नाहीये, त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी समस्या निर्माण झाली आहे। येथील नागरिकांची यापूर्वीही पाणीपुरवठा होत नसल्याची कार्यालयात तक्रार दिली आहे। निळोणा धरण आणि चापडोह धरण पाण्याचा मुबलक साठा असताना भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली आहे। या गंभीर समस्येचं निराकरण करण्यासाठी राहुल गांधी विचार मंचच्या वतीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना निवेदन देण्यात आलं आहे। यावेळी राहुल गांधी विचार मंचचे पदाधिकारी उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षापासून त्या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा होत नाही, त्यामुळे त्या नागरिकांनी राहुल गांधी विचार मंचचा संपर्क करून त्यांनी तेथील त्यांच्या पाण्यासंदर्भातील व्यथा सांगितल्या। या संदर्भात आज आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यासाठी आलो। आमची त्या निवेदनातून अशीच मागणी राहील की त्या संबंधित जामनकर नगर आणि आदिवासी सोसायटीमधील लोकांच्या त्वरित पाण्यासंदर्भातील समस्या सोडवाव्या, कारण आता सध्या पावसाळा सुरू असूनही जर त्यांना पाण्याची अडचण निर्माण होत असेल तर हा एकदम गंभीर प्रश्न आहे। आपण तसं पाहतो म्हटलं तर जीवन प्राधिकरणचे दोन्ही धरण जसं चापडोह धरण आणि निवळणा धरण हे ओव्हरफ्लो झालेले असून सुद्धा यवतमाळातील नागरिकांना जसे जामनकर नगर आदिवासी सोसायटी आणि इतरत्र नागरिकांना पाण्याच्या समस्यांची झळ पोहोचत आहे। अमित पुसतकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, धारवा, यवतमाळ।